महत्त्वाची बातमी आहे. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला आता सुरुवात झालेली आहे. दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे फटाके आता फुटणार का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा एकत्र होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. हरियाणामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. गजानन, नक्कीच दिवाळीपूर्वीच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे फटाके वाजण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपते आणि नियम असा आहे की मुदत संपण्यापूर्वी किंवा मुदत संपली त्या दिवशी नवीन विधानसभा बसणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. तशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 29 ऑक्टोबरची दिवाळी आहे. त्यापूर्वी तिसऱ्या आठवड्यात ऑक्टोबरच्या म्हणजे ऑक्टोबरच्या साधारणतः 20 ते 25 तारखेपर्यंत जे आहे ते विधानसभा निवडणूक लागण्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागायचा आहे. 4 तारखेला निकाल लागणार आहे. परंतु राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे. विधानसभेसाठी हालचाली आणि भेटीगाठी सुरू झालेल्या आहे. याचं कारण असं की ऑक्टोबरमध्येच म्हणजे दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जी आहे ती लागण्याची शक्यता आहे. आणि पुन्हा एकदा परीक्षा असेल. कारण की आत्ता मोठं रण जे आहे ते लोकसभा निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाचं केलं आणि आता ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाची असणार आहे. कारण की 2 पक्षाचे 4 पक्ष झाले. शिवसेना फुटून 2 पक्ष झाले. राष्ट्रवादी फुटल्यानंतर 2 पक्ष झाले. त्यामुळे एक महाराष्ट्रातल्या वेगळ्या राजकीय समीकरणानंतरची ही पहिली निवडणूक असणार आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीकडे वेगळ्या अर्थानं वेगळ्या यानं बघितलं जात आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात ही विधानसभा निवडणूक लागण्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. परत एकदा सांगतो की 26 नोव्हेंबर महाराष्ट्र विधानसभेची शेवटची तारीख आहे आणि नियमानुसार 26 नोव्हेंबरच्या पूर्वी किंवा त्या दिवशी नवीन विधानसभा बसणं गरजेचं आहे. आणि हा जर या नियमानुसार बघितलं तर मग निवडणूक तुमची हो